जय महाराष्ट्र। मी फराह खान। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत राज्य देश जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा, तेव्हा सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना। नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले, नोटाबंदीचा काही फायदा झाला नसल्याचं सांगत विरोधकांनी आक्रमक होऊन देशभरात काळा दिवस साजरा केलाय। तर दुसऱ्या बाजूला मोदी सरकारचे दिग्गज मंत्र्यांनी नोटाबंदीचा फायदा सांगत काळधन विरोधी दिन म्हणून साजरा केला। नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप सरकारनं 3 व्हिडिओ प्रसिद्ध केले जे नोटाबंदीचा परिणाम सांगतायत। या व्हिडिओमध्ये महिला शेल कंपन्यांचा मालक आणि दहशतवाद्यांना नोटाबंदीचा फटका बसल्यानं ते सरकारवर रोष व्यक्त करत असल्याचं चित्र दिसतंय। तर या माध्यमातून सरकारचं सांगण्याचं उद्दिष्ट हेच की नोटाबंदीमुळे काश्मीरमधील दगडफेकीचं प्रमाण कमी झालंय, भ्रष्ट नेते मंडळी आणि करबुडव्यांना फटका बसलाय। गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेसाठी पत्र लिहिलंय, ज्यामध्ये त्यांनी जातीयवाद नाही तर विकासवाद स्वीकारा असं आवाहन केलंय। गुजरात हा आत्मा आहे तर देश परमात्मा असल्याचंही नमूद केलंय। मोदींनी या पत्रातून युपीए सरकारवरही निशाणा साधला। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी नोटाबंदी विरोधात ट्विटरवरून थेट शायरीच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे। एक आंसू भी हुकूमत के लिए खतरा है, तुमने देखा नहीं आंखों का समंदर होना, या मुनव्वर राणांच्या शायरीचं ट्विट त्यांनी केलं होतं। तसंच डोळ्यात आंसू असलेल्या एका व्यक्तीचा फोटोही राहुल गांधींनी आपल्या ट्विटरवर शेअर केला। राहुल गांधींनी शायरीच्या माध्यमातून मोदी सरकारवर शरसंधान साधलं, यानंतर राहुल गांधींच्या ट्विटला भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलंय। कायम गरिबांचे खोटे फोटो वापरून सत्ता हस्तगत करत राहिलात, खोटे अश्रू खोटे फोटो दाखवत लोकांची फसवणूक करणं हा आता शक्य नाही, काँग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर आलाय, तर नव्या भारताची सुरुवात झाली, अशा शब्दांमध्ये अमित शहांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं। नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादव यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला। अमित शहा यांच्या संपत्तीमध्ये 300 पटींनी तर त्यांच्या मुलाच्या संपत्तीमध्ये 16,000 पटींनी वाढ झाली, हेच नोटाबंदीचं सर्वोच्च यश म्हणायला हवं अशी खोचक टीका लालूंनी केली आहे। तसंच त्यांनी भाजपशी हातमिळवणी केलेल्या नितीश कुमार यांच्यावरही निशाणा साधला। देशद्रोहीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं मोदी सरकारला पुन्हा घेरलंय। मोदी सरकार मला देशद्रोही म्हणतं, मी जर देशद्रोही असेल तर मला अद्याप जेलमध्ये का टाकलं नाही असा सवाल कन्हैयानं यावेळी केलाय। तर माझ्यावर एकतर देशद्रोही आहे असं आरोपपत्र दाखल करा, अन्यथा आरोपमुक्त करा असं आव्हानही कन्हैयानं सरकारला दिलंय। तर कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहातील सभेत कन्हैया कुमार बोलत होता। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आज 90वा वाढदिवस आहे। लालकृष्ण अडवाणींचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये झाला, मात्र फाळणीनंतर ते भारतात आले। तर भारतीय जनता पक्षाचा इतिहास लालकृष्ण अडवाणींच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होण्यासारखा नाही। जनसंघ ते भाजपच्या प्रवासात त्यांनी अनेक स्थित्यंतरं पाहिली। भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे। अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी रघुराम राजन यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे। तर येत्या वर्षात जानेवारी महिन्यात दिल्लीतील राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणूक होणार आहे, यासाठी आम आदमी पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे। कोटींचं कर्ज बुडवून फरार असलेल्या विजय मल्ल्याला 18 डिसेंबर पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले। दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं 18 डिसेंबर पर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले। जर मल्ल्या हजर नाही झाला तर त्याला फरार घोषित केलं जाईल असं कोर्टानं स्पष्ट केलं। हरियाणाच्या गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय। सीबीआयनं त्याच शाळेतील 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले, तर परीक्षा आणि पालक सभा टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या करण्यात आल्याचं सीबीआयनं म्हणलंय। दाट धुक्यामुळे मथुरा शहराजवळच्या यमुना महामार्गावर तब्बल 22 गाड्या एकमेकांना धडकल्या। अचानकपणे मथुरा भागात मोठं धुकं पसरलं आणि या भागात दाट धुक्यामुळे पायी चालणंही अवघड झाले। तर धुक्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली असताना मागून येणाऱ्या एका गाडीनं धडक दिली, त्यानंतर पाठोपाठ येणारी वाहनंही समोरच काहीही दिसत नसल्यानं पुढच्या वाहनांवर धडकली। दरम्यान सध्या जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आलंय।
दिल्लीमधील वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्याची विनंती केली आहे. तर या संस्थेनं सद्यस्थितीत घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय. तसंच नासाकडूनही दिल्लीतील प्रदूषणाचं छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलं. निगो एअरलाइन्सचा ग्राउंड स्टाफ आणि एका प्रवाशामध्ये वाद झाल्यानंतर निगोच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. तर दिल्ली विमानतळावर 15 ऑक्टोबरला हा प्रकार घडलेला असून मारहाणीचा व्हिडिओही समोर आला होता. तर घडलेल्या प्रकाराबाबत इंडिगोनं माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई ते गोवा दरम्यान फेरी बोट सेवा सुरू केली जाणार आहे. तर केंद्रीय जल वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी माहिती दिली आहे. प्रवासी आणि कार्गो वाहतूकही बोटीमधून केली जाणार असून त्यामुळे वेळ तर वाचणारच आहे, शिवाय प्रदूषणही कमी होणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. प्रसिद्ध कथक नृत्यांगना सितारा देवी यांना गुगलनं डुडलद्वारे सलामी दिली आहे. सितारा देवी यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं त्यांचं डुडल साकारलंय. तर रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवी यांना नृत्य सम्राज्ञी अशी उपाधी दिली होती आणि यावरून सितारा देवी यांच्या नृत्यकलेची कल्पना येऊ शकते. ट्विटरनं अक्षर मर्यादेत दुपटीनं वाढ केली आहे. ट्विटर आधी 140 अक्षरांची मर्यादा होती, मात्र आता ती दुप्पट म्हणजे 280 अक्षरांची करण्यात आली आहे. 90% ट्विट्स हे इंग्लिशमधून केले जातात, तिथे 140 ची अक्षर मर्यादा कमी पडते आणि युजर्सचा अधिक वेळ ट्विट एडिट करण्यातच जातो असं स्पष्टीकरण ट्विटरकडून देण्यात आलंय. एअरटेलनं आपल्या युजर्ससाठी तब्बल 300 GB 4G डेटा प्लॅन आणलाय. हा प्लॅन 360 दिवसांसाठी वैध असणार आहे. तर यासोबतच दररोज 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगही यामध्ये मिळणार. फ्लिपकार्टवर सध्या 3 दिवसीय सॅमसंग फेस्ट चालू असून आज याचा अखेरचा दिवस आहे. तर सॅमसंगच्या विविध फोन्सवर यामध्ये भरपूर सूट देण्यात आली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गॅलेक्सी S7 केवळ 29,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता येणार आहे आणि या फोनची एकूण किंमत 46,000 रुपये इतकी आहे. इटालीच्या मिलानमध्ये AICMA मोटार शोमध्ये रॉयल एनफिल्डनं 2 दमदार बाईकवरून सादर करण्यात आलेल्या आहेत. या मोटार शोमध्ये रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर INT650 आणि कॉन्टिनेंटल GT650 ट्विन सादर करण्यात आल्या. तर 2018 जून जुलै महिन्यात या बाईक भारतात लॉन्च केल्या जातील. फास्टमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. पाहुयात आणखी काही महाफास्ट घडामोडी. हिंगोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्यानं आपल्या बायकोचे अश्लील चित्र आणि घाणेरडे मेसेज टाकून बदनामी केली आहे. तर फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून त्यानं हे कृत्य केलंय. या प्रकरणात त्रस्त होऊन शेवटी पत्नीनं कुरुंदा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर या प्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा पोलीस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. नोटाबंदीला 1 वर्ष पूर्ण झालंय. नोटाबंदीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलंय. तर मनमाडमध्ये 500 आणि 1000 नोटांचं भीक मागून श्राद्ध घालण्यात आलेलं आहे. तर सरकारचा निषेध करत नोटाबंदीवर गाणंही गाण्यात आलंय. नोटाबंदी निषेधार्थ आज सोलापुरात माकप आणि काँग्रेसनं धरणे आंदोलन केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलंय. तर सोलापुरात नोटबंदीमुळे यंत्रमाग आणि विडी महिला कामगारांवर परिणाम झालाय. तर नोटबंदीमुळे कामगारांना कुठल्याही कारखाना काम देत नाही अशी दुर्दशा सोलापुरातील कामगारांची झालेली दिसतीये. आणि या निषेधार्थ माकप आणि काँग्रेसनं आज धरणे आंदोलन केलंय. नोटाबंदीला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बुलडाण्यात भाजपकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. त्यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या निर्णयाचं स्वागत करत काँग्रेस राष्ट्रवादीला टार्गेट केलंय. नोटाबंदीचा निर्णय चांगला असून ज्यांचा पैसा या नोटाबंदीमुळे बाहेर आला तेच नोटाबंदीला विरोध करतात असं फुंडकर यावेळी म्हणाले.
औरंगाबादमध्ये नोटाबंदी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले. नोटाबंदीचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. तर या आंदोलनादरम्यान आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड आणि माजी आमदार कल्याण काळेंनी कार्यकर्त्यांसह मुंडन केले. आता ग्रामीण भागातही नोटाबंदी आणि सरकारविरोधी मोहीम राबवणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सरकारनं दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही असा दावा काँग्रेसच्या युवक सेनेनं केलाय. त्यांचाच निषेध म्हणून सांगलीत युवक काँग्रेसतर्फे 2000 नोटांचं श्राद्ध घालण्यात आले. तर नाशिकमध्ये विरोधकांनी मोठे फलक लावून नोटाबंदीचं वर्ष श्राद्ध आंदोलन केलं. मनमाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 500 आणि 1000 नोटांचं श्राद्ध घालून सरकारचा मोठा निषेध करण्यात आलाय. भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. तर नोटाबंदीवर वेगवेगळी गाणी रचून सरकारप्रती रोष व्यक्त करण्यात आला. नोटाबंदीच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेस पक्षाकडून काळा दिवस पाळला जातोय. तसंच नोटाबंदीच्या निर्णयाचं श्राद्ध घालून त्याचा निषेध केलाय. तर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर श्राद्धचा हा कार्यक्रम करण्यात आला. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्याच्या सत्र न्यायालयानं फेटाळलाय. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप डीएसके यांच्यावर आहे. तर गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी जामीन मिळावा यासाठी डीएसके यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयानं फेटाळून लावलाय. आता डीएसके यांना जामिनासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयात जावं लागणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांचं एक धक्कादायक कृत्य समोर आलंय. सांगली पोलिसांच्या या धक्कादायक कृत्यानं एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस कोठडीतील आरोपी अनिकेत कोंदलेला बेदम मारहाण केली आणि ही मारहाण इतकी जबर होती की आरोपी जागीच ठार झाला. ही भरली नाही म्हणून एका विद्यार्थ्याला शाळेत मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला. नाशिकच्या खंडागळी गावामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तर एलजी कुलथे इंग्लिश मीडियम स्कूलच्या 2 शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केली. आदित्य जगताप असं या 12 वर्षीय मुलाचं नाव आहे. तर या प्रकरणाची सखोल तपासणी व्हावी अशी मागणी त्याच्या पालकांनी केली. पासून रेल्वेनं मुंबई महापालिकेचं पाणी बिल भरलं नसल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून उघड झालेली आहे. पश्चिम रेल्वेकडे 205 तर मध्य रेल्वेकडे 161 कोटी रुपये थकबाकी आहे आणि रेल्वेकडे मुंबई महापालिकेचे 366 कोटी रुपये थकबाकी आहे. मठ मंदिर बचाव समितीनं नाशिक बंदची हाक दिली. अनधिकृत मंदिरांवर होणाऱ्या कारवाईमुळे त्यांनी आंदोलनाचा एल्गार केलाय. तर नाशिकमधील जवळजवळ 150 मंदिरांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत आणि ही कारवाई चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण करून केली आहे असा आरोप मठ आणि मंदिर बचाव समितीनं केला. मुंबईसह इतर शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात वातावरण चांगलं स्थापलंय. मात्र सर्व कायदे धाब्यावर बसून आपले बस्तान मांडतायत. तर मुलुंडमधील झवेर रोड येथील भगवानदास अपार्टमेंट शेजारील फुटपाथवरील लोखंडी रेलिंग तेथील फेरीवाल्यांनी दिवसा ढवळ्या कापल्या आणि याचा पालिकेला ठाम पत्ताच नव्हता. तर साधारणतः 7 ते 8 दिवसांपूर्वी हे रेलिंग त्या फुटपाथवरील अनधिकृत डोसेवाल्याने भर दिवसा कापले. सारकोपच्या भाबरेकर नगरमध्ये एसआरएचच्या विकासकानं रहिवाशांची फसवणूक करून दुसरा विकासक आणलाय. या प्रकरणी नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या. दरम्यान विकासकावर कारवाई न केल्यास शिवसेना आंदोलन करेल असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे आता या नागरिकांना न्याय मिळणार का याकडेच त्यांचं लक्ष लागून राहिलं. फास्टमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. पाहूयात आणखी काही महाफास्ट घडामोडी. पॅराडाईस पेपर्स घोटाळ्यात सन ग्रुपचे नंदलाल खेमका हे आघाडीवर असल्याचं स्पष्ट होतं. तर ॲपल बॉयच्या नोंदीनुसार सन समूहाची 100 अधिक आस्थापनात गुंतवणूक असल्याचं समोर आले. रशियामध्ये खाण पायाभूत सुविधा आणि हवाई क्षेत्रामध्ये त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत.
पॅराडाईस पेपर्स प्रकरणानं भारतासह जगभरातील राजकीय नेते अभिनेत्यांची झोप उडवली आहे, तर कोलंबियाचे अध्यक्ष जॉर्डनची राणी आणि तुर्कस्तानच्या पंतप्रधानांच्या कुटुंबियांची कर चुकवेगिरी उघड झाल्यानं खळबळ माजली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणाऱ्या महिलेची नोकरीवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात घडलेल्या घटनेचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर 50 वर्षीय जुली ब्रिस्कमन यांना अकिमा LLC कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. सात नोव्हेंबर 1941 मध्ये दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान सोव्हिएत युनियनच्या सेनेतर्फे नाझी सेनेविरोधात मॉस्कोच्या रेड स्क्वेअर भागातून मार्च काढण्यात आला होता आणि या घटनेला 76 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं सोव्हिएत युनियनच्या सेनेनं रेड स्क्वेअर भागात पुन्हा मार्चचं आयोजन केलं. चीनचा स्वायत्त प्रदेश असणार हाँगकाँग शहर जगात सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटकांची भेट दिलेलं शहर ते बनलेलं आहे. तर 25.7 दशलक्ष पर्यटकांनी या शहराला भेट दिल्याचं 2017 केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. हाँगकाँग शहरानं अजूनही आपला विकास आणि पर्यटन क्षेत्रातला दर्जा कायम ठेवला. सिडनीमध्ये एका कारनं शाळेची भिंत तोडत शाळेमध्ये प्रवेश केला. या अपघातात 8 वर्षाच्या 2 मुलांचा मृत्यू झालाय. तर ग्रीनकर्शा उपनगरामधल्या बँक्सिया रोड पब्लिक स्कूलमध्ये ही घटना घडली असून 20 पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये गंभीर जखमी झाले. तर कार चालवणारी 52 वर्षीय महिला असून तिला पोलिसांनी अटक केली. वीरेंद्र सेहवाग आणि रॉस टेलर यांच्यातील ट्विटरवरील जुगलबंदी आता नेहमीची झाली आहे. टेलरनं दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यातील विजयानंतर सेहवागला हिंदी ट्विट करून ललकारलं होतं. त्याला सेहवागनं टीम इंडियाच्या तिसऱ्या आणि मालिका विजयानंतर उत्तर दिलंय. धुलाई के बाद सिलाई भारताचा विजय छान होता. न्यूझीलंडकडून हरल्यानंतर कधीच वाईट वाटत नाही कारण ते खेळाडू खरंच चांगले आहेत, अशा शब्दात सेहवागनं टेलरला प्रत्युत्तर दिलंय. टोस्टमास्टिकाच्या अहवालानुसार विराट भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. तर ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत त्यानं प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लायनल मेस्सीला देखील मागे टाकलेला आहे. बीसीसीआयच्या करार व्यतिरिक्त तो जाहिरातींमधूनही 1 कोटी रुपये कमावतो. इंडियानं तिरुअनंतपुरममधल्या 8-8 षटकांच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. यानंतर कर्णधार विराट कोहलीनं या सामन्यामध्ये पत्रकार परिषदेत घेतली आणि मात्र पत्रकार परिषदेतील धोनीवरून विचारलेल्या प्रश्नानं विराटला संताप अनावर झाला. लोक धोनीवरच टीका का करतात समजत नाही. मी 3 सामन्यात धावा केला नाही तर मला कुणीही काही बोलणार नाही कारण मी 35 वर्षांचा नाही. मात्र त्याच्यासोबतच असं का असं विराट यावेळी म्हणाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनं एका सामन्यात 2 हॅट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवलाय. प्रथम श्रेणीच्या सामन्यात 2 हॅट्रिक घेणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच गोलंदाज ठरलाय. तर स्टार्कनं ऑस्ट्रेलियातल्या शेफील्ड शील्ड सामन्यात ही कामगिरी बजावली. कल्याणच्या प्रणव धनावडेनं मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्कॉलरशिप परत केली आहे. कल्याण शहरात खेळासाठी पोषक सुविधा नसल्याचं कारण त्यानं दिलेलं आहे. तर त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अब्रूचे धिंजवडे निघाले. पाचवेळेची जागतिक विजेता मेरी कोमनं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. तर मेरी कोमनं जपानच्या सुबासा कोमुराला 48 किलो वजनी लाईट फ्लायवेट गटात 5-0 पराभूत करत स्पर्धेत आपलं 6वं पदक निश्चित केलंय. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चीनच्या पिंगला पराभूत केलं होतं. गेली 9 वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी सविता पुनिया नोकरी मिळवण्यासाठी धडपडतीय. हॉकीतील ती गोलकीपर हरियाणातल्या हिसाची असून हे राज्य यशस्वी खेळाडूंना नोकरी बक्षीस रकमा पुरस्कार देण्यासाठी पुढे सरसावतं. मात्र सविताला याच राज्यात राहूनही आश्वासनांऐवजी काहीच मिळत नाहीये. पद्मावती सिनेमाचा आणखी एक नवं पोस्टर रिलीज झालंय. या पोस्टरमध्ये दीपिका पदुकोणच्या हातात आग असलेलं एक भांड दिसतंय. तर मोकळे केस आणि दागिन्यांची मढलेली दीपिका चहुबाजूंनी लाल रंगाच्या साड्या नेसलेल्या महिलांनी वेढलेली आहे. हा क्लायमॅक्सचा सीन म्हणजे जोहरचा असल्याचं म्हटलं जातंय.
कपूर खानदानची मुलगी करिश्मा कपूर पुन्हा एकदा बोलल्यावर चढणारे. करिश्मा लवकरच बॉयफ्रेंड आणि दिल्लीतील बिझनेसमॅन संदीप तोष्णीवाल सोबत लग्नाच्या बळीत अडकणार आहे. तर करिश्माच्या बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालनं अखेर आपल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतलेला आहे. त्यानंतर करिश्मा आणि संदीप लग्न करणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाला अक्षय कुमारचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अक्षयनं याचं खंडन केलेलं आहे. तर मी बॉक्स ऑफिसवर माझ्याच दोन सिनेमांची टक्कर का घडवेन असं अक्षय कुमारनं म्हटलं. बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीचा आगामी चित्रपट 13 इंतजार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सनी लिओनीचा अरबाज खान या चित्रपटात आहे. या चित्रपटाच्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आलाय. तर नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला होता. फास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.